अशा तऱ्हेने भटकी भूत इथे आलेले आहेत. एवढा थ्री डी ट्रेक करो फुल थ्रिल हवानो. सोबत आणि आज आपण आलेले आहे मोरुशी गावात भैरवगडाकडे. आणि तो तुम्हाला समोर दिसतो भैरवगड. आणि आज माझ्यासोबत आहे अमित बापाडेकर. हा आत्ताच आम्ही सकाळी भैरवगडासाठी आलो आहे आणि ॲक्च्युली आम्हाला पोचायला खूप लेट झाला, त्यामुळे आता आम्ही ट्रेकला सुरुवात करतो आहे. आणि हा जो तुम्हाला मागे दिसतो हा भैरवगडचा गेट आहे. आणि त्या मागे थोडंसं धुकं आहे, तुम्हाला दिसणार नाही, पण तो मागे भैरवगड आहे. तर तुम्हाला पुढचे अपडेट आम्ही देत राहू आणि तुम्ही फक्त बघत राहा, बघत राहा, बघत राहा. तुम्ही आता बघताय हा एक सुंदर असा व्ह्यू. तुम्हाला दिसतंय की माहीत नाही, पण पूर्ण अशी धुक्याची चादर पसरलेली आहे. आणि हा खडा चढ परत लागलेला आहे. फक्त 15 मिनिटात आम्ही भैरवगडाच्या इथपर्यंत पोहोचू. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत या केव्सपाशी. खूप मोठी चढण चढून आलेलो आहे आणि तुम्ही बघताय आता ह्या उतरंडीने आम्ही उतरणार आहोत. आणि ऑलरेडी सीड आणि जयेश काळेकर उतरलेला आहे. आता माझी बारी आहे. तर मित्रांनो, आता आम्ही ही उतरंडीची वाट उतरलेलो आहे आणि कड्याच्या साईडनी आता आम्ही भैरवगडाच्या दिशेने पोहोचतोच आहोत. काही कमीच अंतर आहे. आता आम्ही आलेलो आहे भैरवगडाच्या इथे. आणि तुम्ही जो हा बघताय तो आज आहे तो एक पॅच, थोडासा कठीण आहे, पण भटकी भूत काही ऐकणार आहेत. तर मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहोत पायऱ्यांचा रस्ता होता आता सोडलेला, तिकडून आलेलो आहे. आणि तुम्ही वरती बघता हा सरळ सोड असा कडा आहे आणि तो आम्ही आता रोपच्या साह्याने पार करणार आहोत. We'll be right back.
फुल थ्रिल हवानो. तर मित्रांनो आता आम्ही अवघड पॅच परत एकदा पार केले. माझ्यासोबत चंद्रस आहे. आम्ही दोघंच लास्टला थांबलेले. आमची पूर्ण भटकी पुतं पुढे गेलेले आहेत. फक्त तो आणि मी बघा, अजून त्याने हार्नेस पण काढलेलं नाही आहे आता. आणि अजून बघूया पुढे तशाच पायऱ्या आहेत. आणि मित्रांनो आपण एका टाक्यापाशी आलेलो आहे. तुम्ही बघताय टाकं पूर्णही सुकलेलं आहे पूर्णपणे. परत पुन्हा एकदा पायऱ्या संपायचं काही नाव घेत नाही म्हणून भैरवगड हा कठीण श्रेणीतला मानला जातो. कारण की एका साईडला पूर्ण दरी आहे आणि कातलात कोरलेल्या पायऱ्या आहेत. म्हणून मित्रांनो इथे एक एक पाऊल अत्यंत सावधगिरीने टाका. अशा तऱ्हेने भटकी भूत इथे आलेले आहेत. एवढा तर मित्रांनो आता आपण भैरवगड वरती जाऊन परत खालती उतरायला सुरुवात केलेली आहे. वरती गेल्यावरती तुम्हाला बाजूचा सुंदर दृश्य दिसेल. बाजूला पश्चिमेकडे हरिश्चंद्रगड आहे. समोर नजर टाकली तर तुम्हाला नाणेघाटाचा अंगठा दिसेल. त्याच्या बाजूला नाना नानीचा सुळके दिसतील. एवढा सर्व परिसर तुम्ही वरती जाऊन बघू शकता. एकदम विहंगम दृश्य आहे. मित्रांनो आता मी परत त्याच कातळकड्यात कोरलेल्या पायऱ्या उतरत परत आम्ही खाली जात आहोत. परत तोच एक थ्रिल आहे. तुम्ही बघताय रोपला पकडत हळूहळू खाली उतरते. एका साईडला पूर्ण कातळकडा आहे आणि एका साईडला पूर्ण दरी.